बारामती प्रशासकीय कार्यालयासमोर आरटीआय कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण अद्यापही सुरूच आहे. आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस असून उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे. विद्यासागर राव यांना मृत्यूपत्र सादर करण्यात आले आहे. नेमकं काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. पणदरे ग्रामपंचायतीची पुन्हा एकदा ऑन कॅमेरा चौकशी करण्यात यावी, यासाठी जबाबदार असणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आरटीआय कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी बारामती प्रशासकीय कार्यालयासमोर 7 जानेवारीपासून उपोषण सुरू केलंय. पणदरे येथील ग्रामपंचायतमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत कोकरे यांनी या अगोदर देखील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून पाठीशी घालण्याचे काम होत असून त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीसाठी विक्रम कोकरे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. पंधरे ग्रामपंचायतचे निलंबित ग्रामविकास अधिकारी यांना मी साधारणतः 15 ऑगस्ट 2018 साली उपोषण केलं होतं. त्यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं होतं व हे बारामतीचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी कमी आरोप ठेवले आणि त्यांचे 1 ते 4 आरोपपत्र पहिल्या 3 दिवसात पाठवले, कुठली शहानिशा न करता पाठवल्यामुळं माननीय उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग यांनी खोटा अहवाल आपले मुख्य कार्यकारी यांना पाठवला आणि कुठलेही अधिकार नसताना पुनर्स्थापित 3 महिन्यात पुनर्स्थापित करण्यात आलं आणि कुठलीही विभाग आयुक्तांना परमिशन नाही, कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही, निलंबित केलेलंच कळवलेलं नाही, डीईला प्रकरण पाठवलेलं नाही आणि हा याच्यामध्ये सर्वात मोठी आर्थिक तडजोड झालेली आहे आणि संबंधित मुख्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभाग आणि गट विकास अधिकारी यांच्यावरती बडतर्फीची कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण संपवणार नाही. आणि अशाच 14 वित्त आयोगाचाही निधी यांनी बोगस सरकारला, केंद्र सरकारचा निधी थेट ग्रामपंचायतला येत असताना खोटा अहवाल राज्य सरकारला तारांकित